गोविंदराव तुम्ही नुसते बघतच बसणार आहात की त्यासनी कशा विचारताय मला सांगा. अरे तुला कप असाय जमत नाही वय. आणि जी गोष्ट आपल्याला ठाव नाही त्यात नाक खुपसायचं नसतं. जे मला ठाव नाही ते ठाव करून घेतो मी. काय एक गरज नाही त्याचं काम त्यानं करावं. देव धर्म बघणं हे बामण्याचं काम आहे. तू मध पडू नक. आणि घरनं निघताना काय म्हणला होतास मला ध्यानात आहे ना. बा आठवण करून देऊ. आबा आव या गरीबासनी भूक लागली होती पुण्यासनी खायला घातलं त्यात काय चुकलं माझं. गोविंदराव तू काय करताय. ये बघा झालं गेलं गंगेला मिळालं असं समजा सोडून द्या. केशव भट मी माफी मागतो ह्याच्या वतीनं. ज्योती ज्योती चल 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 आज चल. असला कसला पोरगा यो देवा धर्माची काय चाड आहे का नाही. अहो आम्ही आधीच तुम्हाला सांगितलं होतं पोरगा आगाऊ आहे म्हणून पण आमचं ऐकलं नाही. आता आम्ही तुमच्या भल्यासाठी सांगितलं तर तुम्ही ह्या कानातनं ऐकलं आणि त्या कानातनं दिलं सोडून. अजून मी वेळ गेलेली नाही लखीन टाका मोडून. हे बघा मी आज समध्यांची माफी मागतो. अहो आमचं पोरगा वाईट जास्त बोलतंय नगदी ते नगदी प्रश्न विचारते बर तुम्ही ध्यान नका देऊ त्याच्याकडे. आता त्यानं ह्यो आगाऊपणा करून आपशकून केलाय बर त्याच्यावर आता चिडण्यापरीस पुढं काय करायचं याचा आपण विचार करूयात का. अपशकून अपशकूनच झालेला आहे हा. काय पागे गुरुजी. असे काहीही नाही. ह्या मुलाने या गरिबांना प्रसाद दिला ते चांगलेच आहे. पागे पागे अहो किती अक्कल पाचळाल. ब्राह्मण असूनही तुम्ही असे बोलता. ब्राह्मण आहे म्हणूनच बोलतोय. नाहीतर मी आत्ताच्या आत्ता इथे मार्तंड शास्त्रींना पाचारण करेन. आणि मग तुमचे लग्न राहील बाजूलाच ते तुमचा निवाडा करून टाकतील. बट और जी काय समजी चूक आहे ना ती ज्योतीची आहे. आणि आमच्या मुळे वगत तुमच्यात वाद नजर. आणि तू आनंदात इरसन काढवायचं बंद कर की आता. आणि लगीन वयस तोपर्यंत गप करून राहा की. तळीचा कार्यक्रम आपण पुण्यांदा करूया. केशव भट तुम्ही तुम्ही सांगा कसं कसं करायचं ते तसं करूया आपण. नाही आता हा विवाह होणे कदापि शक्य नाही. केशव भटाची वाणी म्हणजे ब्रह्मवाणी.
अहो भट, कशापाई वाईट वांगड बोलते सर, काय करायचं ते सांगा, ते करू अहो. तुम्ही भट आहे, तुमच्याकडे काहीतरी उपाय असेल की नाही? हा तुम्ही तुम्ही उपाय काढा बघू. आहे उपाय. मालक मालक आहो, याची बी शांती करता येईल की? तुम्हीच म्हणला होता ना व शांती करून समदे गोष्टी नीट करता येतील म्हणून. म्हणजे शांती करून सर्व काही सुरळीत करता येईलच, पण हा हळदीचा कार्यक्रम आता उद्या. हो हळदीचा कार्यक्रम उद्या, आधी शांतीची तयारी करायला हवी. मग कसं करायचं? शांती आधी करून घ्यावी लागेल, शिवाय हे विघ्न टळणार नाही. जी जी, मी तुला सर्व तयारी सांगतो, त्याप्रमाणे घेऊन येतो. मी समजलं. आपण करून रोज न वकायत वाढून ठेवलेलं आहेच. हो एखाद्या वेळेस ठीक आहे, पण सारखं तसं व्हायला लागलं तर कसं करायचं? ज्योतीचा स्वभाव तसा आहे, त्याला काय करायचं? हो काय करायचं म्हणून कसं चालेल? पोरीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. नाही त्याला आता लय उशीर झाला. सावीच्या नशिबात जे लिहिले ते काय आता चुकत नाही. वेगळा विचार करायचा का? हे बघ, आपण कुणाचं काय बी वाईट वांगाळ केलेलं नाही, आपल्या पोरीच्या संघ काय वांगाळ होणार नाही. तू नको उगाच जीवाला घोर लावून घेऊस. हवा हा समून विचार जातात वय डोक्यातलं, तेच पण नुसता घोर असतो जीवाला. आता तू तेच घेऊन बसलीस तर दुसरं काय म्हणणार? ज्योतीनं जे केलं ते सरसकट चूक होतं असं मला नाही वाटत. चूक वाटत नाही, अव लगीन मोडता मोडता राहिले. शांतीचा उपाय सांगितलं म्हणून नसतं तर? आणि चुक वाटत नाही हो तुम्हासनी? अगं भुकेलेला खाया घालावं हे तर आपल्या सावतामाळीने पण सांगितलंच की. काय म्हणतात सावतामाळी? आमची माळी याची जात शेत लावू बागा इथं, आम्हा हाती मोठ नाडा, पाणी जाते फुलं वाडा. शांती शेवंती फुलली, प्रेम जाई जुई व्याली. सावताने केला मळा, इठल देखी येला डोळा. अव ते सावता माळी वते संत वते ते ज्योती काय संत आहे वय? मला तर बाई डोस घ्यान वाईस कमीच वाटतोय. मला नाही वाटत तस. हा जगळा एवढं खरं, पण तो असते ना कमी नाही. काय बया, आपण चिमणाबाईकडे बघून लग्नाला तयार झालो खरं, पण एक विचार केलाच नाही की काय? सावत राय आहेत त्या, लोक बोलावते आल म्हणून काय बोलत नाहीत एकाला. मुलगा हाताबाहेर गेलं तरी दिसत नाही त्यासने. कसं आवत्र आहे, गेलं हाताबाहेर तर जाऊ दे म्हणून बघत बसतात की काय काय ठाव. आणि ज्योतीचा आबाबी तिथंच निसत त्याला डाफरत्या. पोराचं लगीन आहे आणि आता त्याला शिकून काय उपयोग?
ज्योतीची आई असते ना तर असं नसत झालं ज्योती. आपण सावत्रायचं पोर करायच ना ग होत. ज्योती ज्योती काय झालं ग? उठ. काय झालं? का रडती आहेस? काय नाही आणि ते सोड. मी इथे तुला काय सांगाय आले ते नीट ऐक. आज जो तमाशा झाला तो बाद झाला. लगीन होईस तोर पुढे काय बी झालं नाही पाहिजे. काय प्रश्न बिश्न विचारायचं नाही. उलट बोलायचं नाही. जे सांगल ते गुमा नाही काहीच. समजलं? समजलं का? होय. बर काय झालं ते सांगा दी मला. सांगितले ते ऐक. बाकी काही विचारू नग. वय ऐकी. आणि काय झालं ते सांग. तुला आबा काय बोललं का कोणी काय बोललं सांग. सांग की चला प्रथम वर मायाने हळद लावावी. होय. पहिला मानता आईचा. ताई घ्या हळद लावा. मांडवाच्या दारी चिखल झाला ग सईबाई. चिखल कशाचा झाला ग झाला ग झाला. बाप नवरीचा नाला ग नाला ग बाई. बाप नवरीचा नाला ग नाला ग नाला. आमुचे नवरा नवरी ग सईबाई. दोन्ही तान्हुले बाळ ग बाळ ग बाळ. चिखल कशाचा झाला ग झाला ग झाला. बाप नवरीचा नाला ग सईबाई. बाप नवरीचा नाला ग नाला ग नाला. आमची नवरा नवरी ग सईबाई. बाप नवरीचा नाला ग नाला ग बाई. चिखल कशाचा झाला ग झाला ग झाला. ज्योती बर वाटत का? हळद लावली आहे. तोंड बघ तोंड बघ त्याच. आता
नवरी मुलीला घेऊन या. सावित्री आता नवऱ्या मुलाची उष्टी हळद घेऊन नवरी मुलीला लावा. सावित्रीला आणग आणग सईबाई, आणा कवळ नारळ नारळ नारळ. नवरदेव परण्या आणला ग सईबाई, फुल्यांचा पोरगा पोरगा पोरगा. आमची नवरी बाई ग सईबाई, बोल्यावर उभी राही ग राही ग राही. कन्यादानासाठी ग सईबाई, वाट मामाची पाही ग पाही ग पाही. सावित्रीला आणग आणग सईबाई, आणा नारळ नारळ नारळ. नवरदेव परण्या आणला ग सईबाई, फुल्यांचा पोरगा पोरगा पोरगा. आमची नवरी बाई ग सईबाई, बोल्यावर उभी राही ग राही ग राही. कन्यादानासाठी ग सईबाई, वाट मामाची पाही ग पाही पाही. नवरीला हळद लावीते लावीते, वधुमाय हळद लावीते सईबाई, हळद लावीते लावीते लावीते. आता नवरा मुलगा आणि नवरी मुलगी या मुंडावळ्या बांधा. काय पारू बाय बांध पारू, चांगल्या घट बांध मुंडावळ्या, नाही तर पळून जायचा. कस दिसतय? झाक दिसतो एकदम. आता झालं नाव समद, आता मग नाव घेऊ. काय झालं की आम्हाला आपलं पहिलं नाव घ्यायचंय. घे बाई एकदाच नाव. हळदीच्या दिवशी अंगणी पडला बकुळीचा सडा, हळदीच्या दिवशी अंगणी पडला बकुळीचा सडा. समद्यांचं मन सांगते ज्योतिराव हाय येडा. म्या येडा काय थांब. Thank you.
बोला